तर मोडकसागर धरणातून मुंबईला 9% पाणी पुरवठा होतो आणि तिथली परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय पुन्हा एकदा रामनाथ दवणे यांनी. पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक महत्त्वाचं धरण जे आहे हे मोडकसागरचं धरण आहे. आपण याच मोडकसागर धरण परिसरात आहोत. आपण पाहतोय की पावसाळा सुरू झाला आणि त्यानंतर मोडकसागर धरण जे आहे हे तुडुंब भरताना पाहायला मिळतंय. डोंगर कपाऱ्यामध्ये असलेलं हे धरण अत्यंत सौंदर्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास 205 दशलक्ष घनमीटर इतकी या संपूर्ण धरणाची क्षमता आहे. तर याच धरणातून 425 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा जो आहे हा रोज मुंबईकरांना केला जातो आहे. मुंबईला जो एकूण पाणीपुरवठा लागतो त्यापैकी 9% पाणीपुरवठा जो आहे याच धरणातून केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. सध्या हे धरण जे आहे तुडुंब भरल्यानंतर या धरणासाठी जे 8 दरवाजे आहेत यापैकी 2 दरवाजे आहेत हे या ठिकाणी खुले करण्यात आले. आपण पाहतोय की या धरणातून पाणीसाठा जो आहे हा या ठिकाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. एकूणच जवळपास 146 मीटर जे आहे ही या संपूर्ण क्षमता जी आहे या धरणाची पाहायला मिळते आणि त्यानंतर हा पाणीसाठा जो आहे हा बाहेर काढण्यात येतो आहे. आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलं आणि त्याच्यानंतर कुठे ना कुठेतरी या पावसाळ्यामध्ये धरणांची स्थिती काय असणार याविषयीची विविध चित्रं जी आहेत ही या ठिकाणी विविध शंका ज्या आहेत ह्या उपस्थित केल्या जात होत्या. आणि त्यानंतर पावसाळा सुरू होताच 2 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणचं मोडकसागरचं धरण जे आहे हे तुडुंब वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन अनिल निर्मलसह मी रामनाथ दवणे, वाडा.